आग्र्याहून सुटका. मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश आणि त्यांचं अफाट सामर्थ्य महाराजांना दिसत होतं. तात्पुरती माघार घ्यायची आणि नंतर संधी मिळताच उठाव करायचा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं. निवडक मंडळी घेऊन महाराज निर्भयपणे जयसिंगाच्या भेटीला निघाले. जयसिंगानं महाराजांचं स्वागत केलं. शिवाजी महाराज बोलण्यात मोठे चतुर, गोडगोड बोलले आणि जयसिंगाला फक्त एकच खोचक प्रश्न त्यांनी विचारला. यवनांची सेवा आपल्याला मनापासून आवडते का? जयसिंगांना उत्तर देता आलं नाही. ते म्हणाले, मला उत्तर देता येणार नाही. शिवाजी महाराजांनी 23 किल्ले बादशहाला द्यायचं ठरलं. शिवाय त्यांनी औरंगजेबाची भेट घ्यायची आणि औरंगजेबाची चाकरी करायची असंही ठरलं. 9 वर्षाच्या छोट्या शंभूराजा बरोबर महाराजांनी निर्भयपणे आग्र्याकडे झेप घेतली. महाराजांनी आग्र्यात पाऊल ठेवलं, मात्र शहराच्या विलासी आणि आळसावलेल्या जीवनात नवीन चैतन्य निर्माण झालं. सगळ्यांच्या चर्चेला नवीन विषय मिळाला. महाराजांच्या साहसाच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी दबकत का होईना बोलल्या जाऊ लागल्या. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी महाराजांची भेट घेण्याचा मनोदय बादशहानं जाहीर केला. आपली बसण्याची जागा बादशहानं उंच ठेवली. महाराज दरबारात आले. पिता पुत्रांना 5,000 मनसबदारांच्या रांगेत उभं करण्यात आलं. मग मात्र महाराज संतापून बादशहावर कडाडले. आमचा अपमान करण्यासाठी बादशहानं आम्हाला इथे बोलावलं आहे काय? सिंहासनाकडे पाठ फिरवून ताडताड पावलं टाकत महाराज सरळ दरबारातून बाहेर पडले आणि आपल्या तंबूत जाऊन बसले. बादशहा खवळला. त्यानं शिवाजी महाराजांच्या छावणीला लष्कराचा गराडा घातला आणि महाराजांना नजर कैदेत बंद केलं. महाराजांना समजलं, आपण कैद झालो, इथून सुटायचं कसं? छोट्या संभाजी सकट इथून निसटायचं कसं? त्यांच्या अवतीभोवती हिरोजी फर्जत, सर्जेराव मणकोजी आणि बाकीचे जीवलग मित्र बसले होते. त्यांच्या डोक्यात विचार सुरू झाले आणि एका युक्तीनं जन्म घेतला. त्यांनी आपल्या जीवलग मित्रांना जवळ बोलावलं आणि त्यांच्या कानात आपली योजना सांगितली. धोका होताच ठरलेल्या योजनेप्रमाणे सर्वप्रथम महाराजांनी औरंगजेबाला गळ घातली. तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही झालंय. मी आता बंदिवान आहे. मला माझ्या सैन्याचा तसा काहीच उपयोग नाही. त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्या, म्हणजे तुमचा अन्न पाण्याचा खर्च तरी वाचेल. औरंगजेब असतो, त्याला काय कळणार गनिमी कावा म्हणजे काय? चांगलाच फसला. यानं लगेच परवानगीच देऊन टाकली. पहिली पायरी यशस्वीरित्या सर झाली. आता महाराज आणि त्यांचे सोबती एवढेच उरले. योजनेची दुसरी पायरी, ती म्हणजे महाराजांनी खूप खूप आजारी पडायचं. आणि महाराज पडले की खूप आजारी, इतके की त्यांना हलता सुद्धा येईना, सारखे झोपूनच असायचे. मग एक दिवस अचानक महाराजांच्या पोटात दुखायला लागलं. मग भोवतालच्या लोकांनी औषध पाणी आणून दिलं, वैद्य सुद्धा आले, पण छे, कशाचा कशाचाही उपयोग झाला नाही. महाराज काही बरे होईनात. दुखणं आणखीन वाढलं. ही बातमी शेवटी बादशहाच्या कानावर गेली. बादशहाला खरं वाटलं. पहाऱ्यावरच्या मोगल सैनिकांना आणि त्याच्या सरदार फुलाद खानाला सुद्धा हा सगळा प्रकार खराच वाटला. महाराजांनी बादशहाला कळवलं, बाबा रे, आता माझं काही खरं नाही. मी जर गोर गरीब, ब्राह्मण आणि फकीर यांना मिठाई वाटली तर त्यांच्या आशीर्वादानं माझा त्रास कमी होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण दान धर्मासाठी परवानगी द्यावी ही विनंती. बादशहा याला पण तयार झाला. मोठमोठे पेटारे मागवण्यात आले, त्यात मेवा मिठाई भरण्यात आली आणि मिठाईनं भरलेले पेटारे महाराजांच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पेटाऱ्याची पहारेकरी कसून तपासणी करत होते आणि प्रत्येक वेळी त्यातली थोडी थोडी मिठाई सुद्धा हडप करत होते. पहारेकरी तर या सगळ्या प्रकारानं जाम खुश होते, कारण दररोज मिठाई खायला मिळत होती ना. असं दररोज होऊ लागलं.
पहारेकऱ्यांचा पेटारे तपासायचा उत्साह पण दिवसेंदिवस कमी होत चालला होता. असंच एक दिवस नेहमीप्रमाणे पेटारे आले. त्यातले दोन रिकामे सोडून बाकीच्यात मिठाई भरण्यात आली. सगळ्यांचे चेहरे काळजीनं ग्रासले होते, छाती धडधडत होती. महाराजांनी हिरोजी फरजदला जवळ बोलावलं, आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढून त्याच्या हातात घातलं. महाराज पटकन एका पेटाऱ्यात जाऊन बसले आणि हिरोजी महाराजांच्या जागी जाऊन झोपला. दुसऱ्या पेटाऱ्यात संभाजी बसला. सर्व पेटारे कर्र कर्र असा आवाज करत बाहेर पडले. नेहमीप्रमाणे पहारेकऱ्यांनी पेटारे थांबवले. एक दोन पेटारे उघडले आणि हुकूम दिला, जाओ. गावाच्या बाहेर पोचल्यावर पेटारे उघडण्यात आले. आतून शिवबा आणि संभाजी बाहेर पडले. सोबत्यांनी घोडे तयारच ठेवले होते. घोड्यावर बसून सर्वजण सुसाट महाराष्ट्राकडे दौडू लागले. इकडे तर फारच गंमत झाली. फुलाद खान आणि त्याचे पहारेकरी महाराजांच्या खोलीतून डोकवायचे. हिरोजी फरजत पलंगावर झोपलेला असायचा आणि मदारी त्याचे पाय दाबत बसलेले असायचे. त्यांना बघून फुलाद खानाला वाटायचं, महाराज झोपलेत. थोड्या वेळानं दोघे उठले. झोपण्याच्या जागेवर गाद्या आणि उशा ठेवल्या, त्यावर पांघरून घातलं. म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की महाराजच झोपलेत. दोघं जण खोलीच्या बाहेर आले. पहाऱ्यावरच्या चौकीदारानं दोघांना हटकलं आणि विचारलं, ऐ कहां जा रहे हो? त्यांनी न घाबरता सांगितलं, महाराजांचं डोकं दुखतंय, औषध घेऊन येतो. असं म्हणून अंधारात दोघंही पसार झाले. दुसऱ्या दिवशी पहारेकरी आत बघायला आले तर काय, आत कोणीच नाही, खोली रिकामी. पहारेकऱ्यांनी पांघरून उचललं, मात्र त्यांचे डोळेच पांढरे झाले. महाराजांच्या ठिकाणी गाद्या आणि उशा? फुलाद खानाची तर अवस्था विचारूच नका. नुसते त्याचे डोळे गरगर गरगर फिरत होते. त्याला वेड लागायची पाळी आली. त्याचा अजूनही विश्वासच बसत नव्हता. शिवाजी आपल्याला चकवून पळाला? अरे पण कसा, कुठे? पहारा असताना गायब झाला का अदृश्य झाला का उडून गेला? या अल्ला मेरा क्या होगा? औरंगजेबाला हे कसं सांगायचं? नुसत्या कल्पनेनं त्याला घेरी आली. औरंगजेबाला जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा तर त्याला झटकाच बसला. अशक्य गोष्ट शक्य कशी झाली? शिवाजी शिवाजी ये किस जादू का नाम है? शिवाजी नावाचा त्यानं धसकाच घेतला. बिचारा औरंगजेब करायला गेला एक आणि झालं भलतंच.